जय गणेश मंडळी, मंडळी झोपताना अभ्यास करताना महत्त्वाचे काम करताना बीमखाली म्हणजे आड्याखाली आपण झोपू नये या पाठचे कारण काय असा मला प्रश्न विचारण्यात आला. मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करतो. तर चला पाहूया बीमखाली झोपू नये अभ्यास करू नये याचं कारण काय ते. मंडळी, ह्या प्रश्नामध्ये खूप मोठे तथ्य आहे. तुळेखाली दरवाजा असू नये, तुळेखाली महत्त्वाची कामं, अभ्यास करणं, झोपू नये. मंडळी, आपल्या ज्या पूर्वीच्या ज्या आजीबाई आहेत किंवा ज्या जुन्या जाणत्या ज्या काही आपल्या स्त्रीवर्ग आहेत ते जर एकमेकांना जर कुंकू लावतात तर सर्वप्रथम काय बघतात की बाबा पूर्व कुठली पश्चिम कुठली, त्या पद्धतीने त्या दोघी उभे राहतात आणि एकमेकांना त्या कुंकू लावतात आणि कुंकू लावण्यापूर्वी ते वर बघतात की वर तुळई तर नाही ना. कारण का जर तुळई असेल तर त्यामुळे आपल्याला अनेक त्रास होतो. मंडळी, आपले जे काही संस्कार आहेत, आपले जे पूर्वीचे संस्कार आहेत हे वास्तुशास्त्राने पण स्वीकारलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. मंडळी, जर तुळे असेल तर नाहक आपल्याला डोकेदुखी होते, चिडचिडपणा होतो, परत आपल्या प्रत्येक कामामध्ये म्हणजे प्रत्येक काम आपलं चुकीचं होतं, बरोबर काही होत नाही आणि त्याच्यामुळे घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये साठते आणि आपली कामं काही होत नाही. त्यामुळे कृपया करून तुम्ही तुळ्याखाली झोपू नका, अभ्यास करू नका, महत्त्वाची कामं करू नका. आणि मंडळी, अशी जर तुळई जर तुमच्या घरामध्ये असेल तर 45 डिग्रीने 2 बासऱ्या तिथे लावा, जेणेकरून तुळईचा दोष हा कमी होईल. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुर्तता आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.